हेलो एवरीवन, वेलकम टू ऑल। टुडे वी आर गोइंग टू लर्न पेरीमीटर। तर आज आपण पेरीमीटर शिकणार आहोत। पेरीमीटर याचा अर्थ होते की कुठली फिगर असो त्या फिगरच्या सर्व साईडची ॲडिशन, ट्रायंगल असो, रेक्टॅंगल असो, स्क्वेअर असो। तर आता आपण बघणार आहोत, हा एक ट्रायंगल आहे। हा ट्रायंगलची इथे आहे 4 सेंटीमीटर, ह्या ट्रायंगलची लेंथ 3 सेंटीमीटर आणि इथे 3 सेंटीमीटर। ओके, तर याचा तुम्हाला पेरीमीटर काढायचा असेल तर पेरीमीटर म्हणजे काय होते, त्याच्या सर्व साईडची ॲडिशन। आता पहिली साईड किती दिलेली आहे, 3 सेंटीमीटरची, म्हणून अगोदर 3 इथे रायटिंग करायचं। त्यानंतर आणखी नेक्स्ट साईड, दुसरी पण साईड 3 सेंटीमीटर दिलेली आहे, त्यामध्ये +3 करायचं आणि नेक्स्ट साईड हे 4ची दिलेली आहे। आता या तिन्ही याची आपल्याला ॲडिशन करावी लागेल, 3 + 3 = 6, 6 + 4 = 10। तर याचं पेरीमीटर झालेलं आहे 10 सेंटीमीटर। ओके, म्हणजेच पेरीमीटर म्हणजे ह्या ट्रायंगलच्या तिन्ही साईडची जर आपण ॲडिशन केली तर आपल्याला काय मिळेल, त्याचा पेरीमीटर मिळेल। त्याच्यावरून आपल्याला एक फॉर्म्युला पण तयार करता येईल। द पेरीमीटर ऑफ ट्रायंगल इज द सम ऑफ 3 साईड, म्हणजेच ते 3 साईडची आपल्याला ॲडिशन केल्यावर पेरीमीटर मिळते। त्यानंतर दुसरी फिगर आपण घेणार आहोत, स्क्वेअर। हा स्क्वेअर काढलेला आहे। आता ह्या स्क्वेअरच्या एक साईड आहे 5 सेंटीमीटरची। आता स्क्वेअरचे 4ही साईड कसे राहतात, सेम राहतात। 4ही साईड ह्या सेम राहतात, म्हणजे सारख्या मेजरमेंटच्या राहतात, कारण की तो स्क्वेअर आहे। SQUARE स्क्वेअर हा ट्रायंगल होता, TRIANGLE ट्रायंगल। आता हे स्क्वेअर आहे, स्क्वेअर म्हणजे द सम ऑफ फोर साईड, म्हणजे 5 + 5 + 5 + 5 5 + 5 + 5 + 5 5 5 10 10 + 5 15 15 + 5 20 20 सेंटीमीटर हा करेल त्याचा पेरीमीटर राहील, म्हणजे स्क्वेअरचा। त्यानंतर राहील रेक्टॅंगल। हा रेक्टॅंगल, तर रेक्टॅंगलची ही लेंथ 6 सेंटीमीटर आणि ही राहील 3 सेंटीमीटर। ओके, तर रेक्टॅंगलच्या दोन्ही साईड ह्या सारख्या आकाराच्या असतात, म्हणजे सारख्याच मेजरमेंटच्या असतात। ही 6 आहे, त्यासमोरची पण हे 6ची राहील। ही 3 आहे, तर त्यासमोरची पण 3 सेंटीमीटरची राहील। ओके, त्यामुळे आता इथं 6 आहे तर इथे पण आपल्याला 6 रायडिंग करून घ्यायचं, इथं 3 आहे तर इथे पण आपल्याला 3 रायडिंग करून घ्यायचं आहे। ओके, त्यानंतर आपल्याला एक एक साईड घेऊन आपल्याला ॲडिशन करावी लागेल। अगोदर ही 6 + त्यानंतर नेक्स्ट 6 + त्यानंतर 3 + 3, 6 + 6 = 12, 12 + 3 = 15, 15 + 3 = 18। तर याचा पेरीमीटर येईल 18 सेंटीमीटर। याप्रमाणे कुठली फिगर असो त्याचं पेरीमीटर जर काढायचं असेल तर आपल्याला त्याच्या सर्व साईडची ॲडिशन करावी लागेल। ओके, त्यानंतर आपण पाहणार आहे एरिया। एरिया म्हणजे त्या फिगरच्या आतील मेजरमेंट आपल्याला काढायचं असते। सपोज इथे दिलेलं आहे स्क्वेअर, तर स्क्वेअरचे मेजरमेंट हे सारखं असते आपल्याला माहीत आहे। इथे दिलेलं आहे स्क्वेअरचं मेजरमेंट 3 सेंटीमीटर, तर इथे 3 राहील, तर हे पण 3 राहील आणि हे पण 3 आणि हे पण 3, म्हणजे इथे याप्रमाणे आपल्याला समजून घेण्यासाठी लाईन ड्रॉ करता येईल। म्हणजे आतील बॉक्स, आतील जे मेजरमेंट राहते त्याला आपण एरिया म्हणतो। पेरीमीटर म्हणजे साईडची ॲडिशन असते आणि एरिया म्हणजे आतील जे मेजरमेंट राहते ते आपल्याला काढायचं असते। तर आतील मेजरमेंट आता इथे समजून घेण्यासाठी आपण बॉक्स केलेले आहे 1 1 सेंटीमीटरचे। इथे बॉक्स किती झालेले आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 9 बॉक्स आहे, म्हणून याचा एरिया जो राहील 9 स्क्वेअर सेंटीमीटर। आता SQ का बरं लिहिलं आहे, कारण की इथं आपण जर कुठली फिगर स्क्वेअरमध्ये जर डिवाईड केली तर त्यामध्ये किती बॉक्स येतात, त्यासाठी आपण इथे स्क्वेअर वापरतो। आता यामध्ये 9 बॉक्स आलेले आहे, म्हणून इथे 9 स्क्वेअर, SQ मीन स्क्वेअर सेंटीमीटर, कारण की हे प्रत्येक हा स्क्वेअर आहे, म्हणून तिथे आपण रायटिंग केलेलं 9 स्क्वेअर सेंटीमीटर। दुसरा म्हणजेच आपल्याला जर स्क्वेअरचा आपल्याला
हा झालेला आहे स्क्वेअर, SQUARE स्क्वेअर। ज्या स्क्वेअरचा आपल्याला एरिया फॉर्मलनुसार काढायचा असेल तर साईड मल्टिप्लाय बाय साईड करावं लागेल, साईड मल्टिप्लाईड बाय साईड। म्हणजे याची एक साईड किती दिलेली आहे, 3 ची, तर 3 रायटिंग करावं लागेल। प्लस दुसरी साईड किती दिली आहे, दुसरी पण साईड हे 3 ची दिलेली आहे, म्हणून 3 3 9 9 स्क्वेअर सेंटीमीटर हा एरिया येईल। बघा इथे लक्षात ठेवायचं आपल्याला की एरिया असेल तरच आपल्याला स्क्वेअर घ्यायचा आहे, अदरवाईज पेरिमीटर असेल तर ओनली सेंटीमीटर रायटिंग करायचं आहे। ओके, एरिया असेल तर स्क्वेअर घ्यायचा आहे, पेरिमीटर असेल तर ओनली सेंटीमीटर रायटिंग करायचं आहे। हा झालेला आहे स्क्वेअरचा। नंतर रेक्टँगलचा एरिया काढायचा असेल तर कसं काढायचं, RECTANGLE रेक्टँगल। आता रेक्टँगल हा याप्रमाणे लाँग राहतो। ओके, त्या रेक्टँगलमध्ये याचं मेजरमेंट घेऊ आपण 2 सेंटीमीटर, 1 2 आणि याचं घेऊ 4 सेंटीमीटर। जर आपण बॉक्स केले सारख्या मेजरमेंटचे तर किती बॉक्स तयार होतात आपल्याला, ते डायरेक्ट काउंट करून पण आपल्याला करता येतात, 1 2 3 4 5 6 7 8 डायरेक्ट पण आपल्याला इथं रायटिंग करता येतो। एरिया इज इक्वल टू 8 स्क्वेअर सेंटीमीटर। त्यानंतर फॉर्मुलानुसार लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रीथ किंवा साईड मल्टिप्लाय बाय साईड। आता यामध्ये आपलं साईड मल्टिप्लाय साईड म्हणजे कुठली साईड घेता येत नाही, एक लेंथ घ्यावी लागते जे लांब असते आणि त्यानंतर ब्रीथ म्हणजे जाडी ती घ्यावी लागते। तर लेंथ किती दिली आहे, इथे लेंथ दिलेली आहे 4 सेंटीमीटर, इथं 4 रायटिंग करायचं। मल्टिप्लाय ब्रीथ मीन्स जाडी, तर ब्रीथ किती दिली आहे इथे 2 सेंटीमीटर, म्हणजे इथे आपण 2 रायटिंग करायचं, 4 2 8 8 स्क्वेअर आहे म्हणून इथं आपण SQ रायटिंग करतो, नंतर सेंटीमीटर। ओके, आता या ठिकाणी साईड मल्टिप्लाय साईड आपण यासाठी वापरत नाही की ह्या दोन साईड जर घेतले तर ते आपलं जे एरिया आहे तो रॉंग होईल, कारण 4 4 16 होईल। तर इथे बॉक्स दिलेले आहे, 4 आणि 4 8च दिली आहे, म्हणून आपल्याला लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रीथ ह्या रेक्टँगलचा फॉर्मुलानुसार आपल्याला एरिया करता येतो। ओके, अदरवाईज आपल्याला जर इरेग्युलर फिगर असेल, जसे जर याप्रमाणे फिगर असेल याचा एरिया काढायचा असेल तर आपल्याला बॉक्स डायरेक्ट काउंट करावं लागेल, किती बॉक्स आहे तर 1 2 3 4 5 6 6 बॉक्स आहे, म्हणून 6 स्क्वेअर सेंटीमीटर हा त्याचा एरिया निघेल। ओके, याप्रमाणे अशी जर फिगर असेल तर त्याचा एरिया डायरेक्ट बॉक्स काउंट करून करायचं आहे। त्यानंतर याप्रमाणे असेल तर याप्रमाणे ते सॉल्व करावे लागेल। ओके,